नमस्कार, मी हेमाली मोहिते, न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्या स्टुडिओत सेलिब्रिटी अँकर म्हणून जी व्यक्ती आली आहे ती अगदी आपली आईच वाटावी अशी आहे, कारण त्यांनी छोट्या मोठ्या पडद्यावर साकारलेल्या सोज्वळ साध्या आईच्या भूमिकेला प्रेक्षकांची मनापासून दाद मिळाली। खरं तर त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली ती औरंगाबादपासून। महाविद्यालयात मानसशास्त्राच्या पदवीसोबतच नाट्यशास्त्राचे त्यांनी धडे घेतले। यूथ फेस्टिवल राज्य नाट्य स्पर्धेतल्या एकांकिकेपासून त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली। लग्नानंतर मात्र अभिनयात पडलेला खंड तब्बल 10 ते 12 वर्षांनी त्यांनी भरून काढला, तो श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतल्या शिर्याची आई बनत, आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। अनेक मराठी हिंदी मालिका सिनेमा आणि नाटकातल्या सहज सुंदर अभिनयानं त्यांनी प्रत्येकाच्या मनात घर केलं। सध्या रंगभूमीवरच्या साखर खाल्लेला माणूस या नाटकातून आणि छोट्या पडद्यावर काहे दिया परदेस या मालिकेतून त्या आपल्या भेटीला येत असतात। आज मात्र Zee 24 तास वाहिनीवर त्या एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत। स्वागत करूया न्यूज सेलिब्रिटी अँकर मध्ये शुभांगी गोखले यांचं। शुभांगी जी, खूप खूप स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये। तुमच्या अशी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण त्याचबरोबर आज आपल्याला बातम्या सुद्धा वाचायच्या आहेत, तेव्हा आपण बातम्यांनी सुरुवात करूया। नक्कीच। मच अवेटेड बाहुबली द कन्क्लुजन हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे। पहिल्याच दिवशी बाहुबली 100 कोटींचा गल्ला जमवण्याची शक्यता आहे। 2015 साली आलेल्या बाहुबली द बिगिनिंग या सिनेमाने तब्बल 650 कोटींचा व्यवसाय केला होता। आता बाहुबली द कन्क्लुजन हा सिनेमा पीके दंगल यांचे सगळेच विक्रम मोडणार असल्याची चर्चा रंगतीय। कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळवण्यासाठी मुंबईकरांनी थिएटर बाहेर मोठी गर्दी केली आहे। प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ऐकूया। इट वॉज फॅन्टॅस्टिक, वंडरफुल। किसका काम सबसे बेहतरीन लगा? सॉरी, किसका काम सबसे बेहतरीन लगा? किसका काम मुझे मतलब दोनों प्रभास और राणा दोनों का काम है। राजमौली हैज डन अ फैंटास्टिक जॉब। बहुत अच्छी मूवी है। कंपेयर बाहुबली, बाहुबली फर्स्ट से सेकंड बहुत अच्छी है। फर्स्ट में अगर फर्स्ट से अगर कंपेयर करोगे तो दो पार्ट में बना ही था पहले से। इसमें कैसा ये पे आपको ग्राफिक्स भी मिलेगा टॉप नॉच, आपको VFX है, लेकिन इसके साथ आपको एक ऐड किया गया इमोशनल कंटेंट बहुत सुपर्ब है। एकदम मस्त जगस। राजामौली सर ग्रेट, प्रवास राणा दुग्गा पार्टी अनुष्का सब वेरी गुड। अनुष्का रमैया और तमन्ना में से किसका काम आपको ज्यादा पसंद? रम्या कृष्णा। अनुष्का एंड रम्या कृष्णा। तमन्ना इज ऑब्वियसली, बट उनका परफॉर्मेंस ज्यादा फर्स्ट हाफ में था, आई मीन बाहुबली 1 में। बाहुबली 2 अनुष्का एट्स ऑफ एंड रम्या कृष्णा। बाहुबली 2 बघण्यासाठी पुण्यातील प्रेक्षकांनी सिनेमागृहांबाहेर मोठी गर्दी केली आहे। तर आजचे सर्व शो हे हाऊसफुल झाले असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे। नाशिकमध्ये पुढचे 4 दिवस बाहुबलीचे सर्व शो हाऊसफुल झालेत। आज फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी चित्रपट रसिकांनी मोठी गर्दी केली होती। तसंच हा सिनेमा बघण्यासाठी खास बाहुबली नावाचे टी-शर्टही चाहत्यांनी बनवले। तर जेव्हा कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा लगेच आपण सोशल मीडियावर त्यासंदर्भात पोस्ट करणार असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत। तर या प्रेक्षकांशी या संदर्भात चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। बाहुबली 2 हा चित्रपट देशभरात आज प्रकाशित झालेला आहे। हा चित्रपट प्रत्येक सिनेमागृहात आलेला आहे आणि देशभरात हाऊसफुल गर्दी खेचणारा हा चित्रपट म्हणून याच्याकडे बघितला जात आहे। नाशिकमध्ये असेच फॅन आहेत, आपण बघतोय 8 ते 10 जणांचा हा ग्रुप आहे आणि त्यांनी एक स्पेशल असा टी शर्ट बनवलेला आहे। त्या टी शर्टवर बाहुबली हे नाव दिलेलं आहे। यांचे काही मित्र आहेत, ते आतमध्ये जाऊन चित्रपट बघायला लागलेले आहेत आणि ह्या दोघं तिघांना उशीर झाला म्हणून आपण त्यांना खरं तर थांबवलं होतं। मोठे फॅन आहेत हे बाहुबलीचे, त्यांच्याशी चर्चा करूया। काय सांगशील? काही नाही, मूवी फारच आम्ही वेट करत होतो इगरली आणि फायनली मूवी आलेला आहे। सो आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की बघायचं आहे आणि एकदा नाही बघणार आहे, आम्ही भरपूर वेळा बघणार आहे हा मूवी। का बरं, काय वाटतं भरपूर वेळा बघण्यासारखं? कारण तो खूप आवडतो, म्हणजे त्यामध्ये जे दाखवले स्पेशल इफेक्ट्स आणि त्याची स्टोरी ती जरा खूपच वेगळी आहे। असं फर्स्ट टाइम इंडियामध्ये अशी मूवी आलेली आहे। तू एकदम प्रभासच दिसतोय, काय काय काय? त्यांची बिल्ड वगैरे भारी आहे, सो आपण त्यांना अजून जिम वगैरे मारू बस। आणि ह्या पहिला चित्रपट बघितला होता, त्यात तुला काय आवडलं होतं जेणेकरून तू दुसऱ्या चित्रपटासाठी आकर्षित झालाय? पिक्चरच भारी, स्पेशल इफेक्ट्स
चर्चा चालू आहे, तू तू काय सांगशील या चित्रपटाबद्दल? म्हणजे भारतात असा पहिला चित्रपट आहे की ज्याचे स्पेशल इफेक्ट इतके, म्हणजे आपण म्हणू शकतो की हॉलिवूडच्या तोडीच्या आहेत, तर उत्सुकता आता नवीन काय असेल याच्यात. बाहुबली हा हा नाशिकचा क्राऊड आहे. हे चित्रपट बघण्यासाठी पहिल्या शो साठी हे इथे आलेले आहेत आणि एक खोडसाळपणा असा करणार आहेत की ज्यावेळेस त्यांना बाहुबलीला का मारलं हे कळेल त्यावेळेस ते सर्वजण आपापल्या मित्रांना फेसबुकवर म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं जे काही कारण होतं ते सांगणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. आज अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. या निमित्तानं राज्यभरातल्या गणेश मंदिरात आज भाविकांनी गर्दी केली आहे. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला आज हापूस आंब्याची आरास करण्यात आली, तर मुंबईच्या सिद्धिविनायकासमोर आलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आज लिलाव झाला. वर्षातून 4 वेळा हा लिलाव होतो. 2009 मध्ये या लिलावाला सुरुवात झाली. या लिलावातील दागिने घेण्यांकडे भाविकांचा कल असतो. स्त्री शक्तीचा जागर म्हणून खानदेशात अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी सणाकडे बघितलं जातं. खानदेशात अहिराणी भाषेच्या पट्ट्यात अक्षय तृतीयेला आखाजी संबोधलं जातं. या आखाजी सणाचं वैशिष्ट्य म्हणजे या सणानिमित्त सासूरवाशिणी माहेरी येऊन मनमुराद आनंद लुटतात. खानदेशी लोकजीवनात आखाजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला खानदेशात आखाजी निमित्तानं सासूर वाशिणी माहेरी येतात. वसंताच्या नव्या बहराचं स्वागत करत झोक्यावर हिंदोळे घेत पारंपरिक अहिराणी गीत गात आणि खेळ खेळून महिला आपला आनंद साजरा करतात. या सणाचं वैशिष्ट्य एक आहे की आपण पितृंना जेवण घालून मुलीचं कोड कौतुक करून घेण्यासाठी तिला माहेरी आणलं जातं. तिला माहेरी आणल्यानंतर तिला आईने बनवलेले गोड पदार्थ, शेवाळ्या, सांजोऱ्या, खास करून खापराची पुरणपोळी, नवीन आलेल्या आंब्याचा रस हे भरवून तिचं कोड कौतुक करून घेतो. आकाजी सारखा सण सुनी तुम्ही टिपरी केळा ना टिपरी केळाया, गेली गंग्या गोद्यावरी ना टिपरी केळाया, गेली गंग्या गोद्यावरी ना, अशी गाणे म्हणून घेतो आम्ही. आखाजीलाच चैत्र गौरी उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे आखाजी सण साजरा करताना वयाच्या मर्यादाही गळून पडतात. आखाजीलाच खानदेशात नववर्षाची सुरुवात होते. खरीपाच्या पेरणीची तयारीही याच सणानंतर सुरू केली जाते. पूर्वजांचं स्मरण म्हणून आखाजीला डेरक भरण्याची प्रथा आहे. यात मोठा आणि छोटा माठ घेऊन त्यात पाणी भरून आणि खरबुजाचा प्रसाद देऊन तसंच पंचपक्वान्न तयार करून पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो. सर्व सासूरवाशिणी सगळ्या आपल्या माहेरी येतात आणि त्या सगळ्या झोके वगैरे खेळतात. आम्ही त्यांचे लाड पुरून घेतो, मग अशी ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि मग त्या सगळ्या कुंभाराकडे जातात आणि जावई रूपाने ते शंकर आपल्या घरी आणतात आणि त्यांचंही जावईंचंही पूजन होतं मुलींच्या सोबतच. अक्षय तृतीया हा सण असा आहे की आम्हाला माहेरी जाण्याची उत्सुकता असते की बा आपण जाऊन आई आपली वाट बघत असते. इथे जरी फ्री वातावरण राहिलं पण आईची ओढ किंवा माहेरी जाण्याची वेगळीच ओढ असते आपल्याला. स्त्री शक्तीच्या महत्तेचा अनुभव आखाजी निमित्तानं खानदेशात घ्यायला मिळतो. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. याच संदर्भात आपण थोडंसं शुभांगीजी यांच्याशी बोलणार आहोत. शुभांगी, तुमच्या वडिलांच्या बदलीमुळे अनेक शहरांमध्ये तुम्ही गेलेले आहात, राहिलेले आहात. धुळ्यामध्ये सुद्धा तुम्ही काही काळ होतात. आता हे धुळ्याचं पॅकेज बघताना किंवा ही धुळ्याची बातमी पाहताना तुम्हाला काय वाटलं, काय आठवणी जाग्या झाल्या? नाही, खरंच अहिराणी भाषेचा गोडवा एक तर वेगळाच आहे आणि त्या सणांचा गोडवा पण खूप वेगळा आहे. कारण की आत्ता जो उल्लेख झाला त्या सणाचं, मला वाटतं त्याच पट्ट्यामध्ये हा सण साजरा होतो. आणि आपल्याकडचे सगळे सण आहेत, भारतामधले जे सण आहेत, आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो तर त्याच्यामुळे त्याचे सगळे सण हे शेतीशी निगडीतच आहेत. म्हणजे दसरा असो, म्हणजे खूप पीक आलं मग थोडे पैसे आले म्हणून रंगवलं जातं घर किंवा बैलांचं लाड केले जातात, तसं हे माहेरवाशिणींचं आहे. तर मला असं वाटतं की ती माहेरी येतात मुली त्या थोड्याशा फक्त लाड करून घ्यायला नाही पण एक त्या घरामध्ये त्या वडिलांची शेती, आता खरीप जी शेती आहे ती सुरुवात होणार आहे, त्याला आपलाही हातभार म्हणून आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात मुलांना म्हणूनही आणि एक नववर्षाची सुरुवात तिथेच याच सणाची तिथे होते. बाकी आपण सगळे गुढीपाडवा साजरा करतो तर मला ते फार स्पेशल वाटतं त्याच्याबद्दल. नक्की, आणि या सणांचा गोडवाही काही वेगळाच असतो. आणखीन गप्पा मारणार आहोत, पुन्हा एकदा आपण बातम्यांकडे वळूया. नक्कीच.
अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होतोय. मुंबईत दादरमधल्या शिवाजी पार्कच्या गणेश मंदिरातही आज गणपतीला आंब्याची आरास करण्यात आली आहे. त्यानिमित्तानं गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आज शिवाजी पार्क येथे असलेल्या श्री उद्यान गणेश मंदिरात गणपती बाप्पाला आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे. तब्बल 2100 आंबे जे आहेत ते गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आलेले आहे. आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा शुभ दिवस आहे आणि मिनल मोहाडीकर या गणपती बाप्पाच्या भक्त आपल्या सोबत सध्या आहेत, ज्यांनी ही आरास केलेली आहे. काय सांगाल, आजचा शुभ दिवस आहे, काय भावना आहे तुमची? पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला 6 वर्ष सातत्याने देसाई बंधूंची आंब्याची आरास अक्षय तृतीयेलाच असते. त्याच धर्तीवरती आता 3 वर्षापासून आमचं इथे देसाई बंधू आंबेवाल्यांचं दुकान आहे. पण ते दुकान आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान म्हणजे उद्योगिनींना बाजारपेठ मिळावी या हेतूने केलेलं दुकान आहे, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या उद्योगिनींच्या प्रॉडक्टला बाजारपेठ मिळते. त्यामुळे ही आरास आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत अशीच ठेवणार आहोत. तरी याचा जास्तीत जास्त भाविकांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा असं मला. तर एरवी गणपती बाप्पाच्या मंदिरात कायम आपल्याला जे मोदक आहेत ते पाहायला मिळतात जे बाप्पाला आवडतात, पण आता आंब्यांचा मौसम आहे आणि म्हणूनच मंदिरात सध्या आंब्यांचा वास सुद्धा घुमतोय आणि अशा ह्याच्यात गणपती बाप्पाची पूजा या ठिकाणी केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. आणि आता एक महत्त्वाची बातमी, 22 एप्रिलपर्यंत ज्या तुरीची नोंद झाली आहे त्याची तपासणी करून ती सर्व खरेदी केली जाणार आहे. सुट्टीचा दिवस असेल तरी तूर खरेदी केली जाणार आहे. सरकारचे विशेषतः मुख्यमंत्र्यांचे हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरी तूर ही व्यापाऱ्यांची आहे की शेतकऱ्यांची ही तपासण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. शेतकऱ्यांचा 7-12 पेरा आणि सरासरी उत्पन्नही तपासलं जाणार आहे. खऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे या सगळ्या चतुर व्यापाऱ्यांचं भलं होऊ नये ही भूमिका आहे. बारदाण्यामुळे कुठे तूर खरेदी राहू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. झी 24 च्या पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे. राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. राज्यामध्ये तूर खरेदीचा प्रश्न जो भीषण झालेला आहे या सगळ्या विषयासंदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, जे या सगळ्या खरेदीसंदर्भात जो GR काढलेला आहे त्यामध्ये जाचक अटी आहेत असं विरोधी पक्षाकडून सांगितलं जात आहे, त्यातल्या त्या अटी काही रद्द कराव्या असं देखील मला असं वाटतं की कुठलीही अट जाचक नाही. जाचक एकच आहे की फक्त 7-12 बघा, 7-12 प्रमाणे खरी तूर त्या शेतकऱ्याच्या बघा, ही काही जाचक नाही. कारण व्यापारी शेतकऱ्याच्या नावावरती कुणीतरी चतुर व्यापारी दुरुपयोग करू नये, चतुर अधिकारी दुरुपयोग करू नये, आणि म्हणून मला असं वाटतं कमिटी नेमलेल्या ह्याच्यात कुठल्याही प्रकारची जाचक अट घातलेली नाही. परंतु माहीत नाही, बघण्याची दृष्टी कशी आहे माहिती नाही. पण आता कुठलेच मुद्दे नाहीत म्हणून काहीतरी आरोप करायचे म्हणून बिनबुडाचे आरोप दिसत आहेत. तूर खरेदीच्या संदर्भात जी मुदत होती त्यामध्ये अनेक शासकीय सुट्ट्या किंवा इतर सुट्ट्या येत होत्या, इथून पुढे देखील अशा सुट्ट्यांमध्ये कामकाज चालू राहावं. एक गोष्ट आहे की 22 एप्रिलपर्यंत जी काही नोंद झालेली आहे त्याची पडताळणी करून सर्व तूर खरेदी करणार आहे. मग त्या सुट्टीचा दिवस आला, चालू कामाचे दिवस आले, सगळे दिवस आले. इथून पुढे, इथून पुढचंच सांगायला लागलं तुम्हाला. 22 एप्रिलपर्यंत जी तूर आलेली आहे ती याच्या पुढच्या काळामध्ये सुट्टी असो कामकाजाचा दिवस असो ती खरेदी करत. धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारे सर, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.